बारामतीच्या अनेक गावात वीज वितरण कंपनीचं ट्रान्सफॉर्मर धोकादायक बनलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. यातील बहुतांश बॉक्समध्ये उघड्या तारा जोडल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी वितरण कंपनीकडे लाखो रुपयांचा निधी जातो कुठे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. इथं डी पी जे फेस जातात, वायरमेन वारंवार येतात पण ते लोडच टिकत नाही. त्याच्यामुळे ते डी पी तर एकतर बदली करावा, नाही तर काय वस्तीला लाईट पुरत नाही. त्याच्यामुळे इथं दरवाजा त्याचं उघडे आहेत. कधी रात्रीचा शेतकरी येतो, जर काय त्याला चिकाटला फेकाटला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? तर ह्याची तेवढी दखल घ्यावा त्यांनी. सध्या सगळेच फेस तुटले, सगळेच फेस तुटलेले आहेत. बाजूचे तुटले आहेत, वस्तीच्या लाईटीचं रात्रीचे कधी बी लाईट जाते फेस जळतात. ह्याला सगळे फेस नसताना सगळ्या तारा बसवलेल्या आहेत. तारा जर जळल्या तर तारा बसवायच्या कशा? शेतकरी जर एखादा बसवाय गेला तर शेतकरी कधी रात्रीचा वायरमॅन येत नसतो. मग त्यावेळेला रात्रीचा वायरमॅन जर नाही आला तर शेतकरी जर आपल्या भिजवण्यासाठी जर जातो तर त्याच्या अशा अडचणी आहेत. त्याच्या याला फेस पण नाही आहेत आणि ह्या धोकादायक स्थितीत आहे सध्या. तर वीज वितरण केंद्राने याची त्वरित दखल घ्यावी, कारण ह्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. रात्रीची कधी लाईट जाते त्यामुळे वारंवार लिंक जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री इथे लिंक टाकायला यावं लागतं. जर चुकून उद्या कोणाला काही इजा झाली किंवा जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण? तर त्वरित सरकारने ह्याची ही दखल घ्यावी आणि आम्हाला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावं.